नमस्कार, आपल्याला माहितच आहे की हवेमध्ये पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनपेक्षा जास्त प्रमाणात ऑक्सिजन आहे. पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण 1% आहे, तर हवेत 21% ऑक्सिजनचे प्रमाण आहे. तरी पण मासे पाण्याबाहेर जिवंत का नाही राहू शकत? हे जाणून घेण्याअगोदर मासा पाण्यात श्वास कसा घेतो हे पाहूया. माशाच्या शरीराचे डोके, धड व शेपूट असे तीन मुख्य भाग पडतात. डोक्याच्या पुढच्या टोकास जबडा, वर नाकपुड्यांची जोडी आणि दोन्ही बाजूस लकाकणारे पाणीदार डोळे असतात. डोळ्यांच्या मागच्या बाजूस कल्ल्याचे कप्पे म्हणजेच क्लोम कक्ष असतात. या कक्षात लाल बुंद क्लोम असतात. यांच्याद्वारे मासे पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचे शोषण करून श्वसन करतात. मासे पाण्यात असताना ऑक्सिजन समृद्ध पाणी त्यांच्या तोंडातून ओढतात. तोंडावाटे घेतलेले पाणी कल्लातंतूवरून जाताना पाण्यातील ऑक्सिजन केशवाहिन्यांतील रक्तात शोषले जाते व कार्बन डायऑक्साइड पाण्यात सोडला जातो आणि ते पाणी बाहेर टाकले जाते. पण जेव्हा मासे पाण्यातून बाहेर पडतात त्यावेळी माशांच्या कल्ल्यातील केशवाहिन्या हवेतील ऑक्सिजन शोषू शकत नाही व ऑक्सिजनचा पुरवठा खंडित होतो आणि काही मिनिटातच मासा मरून जातो. म्हणजेच पाण्याबाहेर ऑक्सिजन अभावी मासा मरून जातो. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.